आजपर्यंत श्री माझ्याशी असं कधीच बोलला नव्हता. शक्यच नाही. पण आज बोलला ना. खूप वाईट वाटलं मला. म्हणे मी समजून घ्यायला पाहिजे. खर तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे ना. घरात आपलं कोणीतरी वाट बघताय, काळजी वाटतेय हे कळत नाही का त्याला? कसे दिवस आलेत सध्या. पोर जोपर्यंत घरी येत नाही आणि आपण त्याला डोळे भरून पाहत नाही ना, तोपर्यंत जीवात जीव नसतो. हो ना वंस, आपलं माणूस एकदा घराबाहेर गेलं ना की ते गेलं, आपलं राहत नाही. माझ्या अमृतच बघा ना. तेच तर ना. आपल्या घरातले पुरुष एकदा बाहेर गेले ते गेलेच. दुधाने जीभ पोळली ना की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो की नाही, तशी अवस्था झाली आहे माझी. याला याला जरा जरी उशीर झाला ना तरी चित्त थरावर राहत नाही आपलं. माझंच चुकलं. मी उगाच बोलले त्याला. पण त्याने सुद्धा तिच्या समोर असं बोलायला नको होतं ना मला. ती शिकवत असे. नाही इंदू वहिनी, मला नाही वाटत तसं. आपला श्री काही हलक्या कानाचा नाही आहे. पण याने तिच्या समोर आपला मान ठेवायला हवा ना. हा मला म्हणाला आल्या आल्या माणूस घडाघडा सगळे प्रॉब्लेम सांगू शकत नाही. आता हाच मला असं फटकन बोलला तर ती बोलायला कमी करणार नाही ना. हा ती सुद्धा बोलायला कमी करणार नाही ना. मग त्याने नंतर सांगायचं ना. मी बोलू का? नको, मी बोलेन नंतर कधीतरी त्याच्याशी. माझ्या श्रीवर रागवू नका बहिणी. अगं असं कसं रागवीन मी. पण पण त्याने सुद्धा आपलं आपल्यातच ठेवायचं ना. तिच्या समोर कशाला बोलायचं. हा तिच्या समोर कशाला. मग आता बोलणारच आहे श्री. हा मी पण बोलणार आहे श्रीला. तू काय बोलणार आहेस? हेच की वंशना तिच्या समोर काही बोलू नकोस म्हणून. मी तर खडसावणारच आहे त्याला. मी सुद्धा खडसावणार आहे त्याला. त्याला सांगणार आहे असं कसं तू. अग बाई श्री आला. 100 वर्ष आयुष्यात पोराला. अरे ये ना. आता ना आम्ही तुझ्याच विषयी बोलत होतो. थकलास का रे? नाही अगं. सॉरी श्री. ते भेटते अगं. तू का सॉरी म्हणतेस? माझी चूक होती. नाही पण मी आल्या आल्या तुझ्यावर असं बॉम्बार्डिंग करायला नको होत. मी पण तुला फोन करून कळवायला हवं होत. प्लीज मला माफ कर ना. असू देत रे. मग नक्की रागावली नाहीयेस ना माझ्यावर? काय 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 चाललंय काय तुम्हा दोघींच? नाही अरे काही नाही. ते इंग्रजी शिकायचं ना तिला, त्याच्याबद्दल बोलणं चाललो. अच्छा इंग्रजी शिकणं. काय कुठपर्यंत आलं? कुठपर्यंत काय आलं? अरे तू शिकवणार होतास ना. तूच एवढा बिझी आहेस. मी आईना पण म्हंटल की श्री इंग्रजी शिकवणार आहे म्हणून. श्री मी इंग्रजी शिकणार म्हटल्यावर श्रीने पण सुरुवात केली आहे. हा 1 महिन्यानंतर आमची स्पर्धा आहे आणि तू त्या स्पर्धेचा हेस. काय ते नाही काय समोरासमोर बसतात आणि पंच पंच पंच. अच्छा जज जज. हा जज 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 जज. नाही एकदा जज. दोनदा नाही एकदा एकदा जज जज. हा तू त्या स्पर्धेचा जज आहेस. बापरे. ऑल द बेस्ट. हा बेस्ट बेस्ट. चला गुड नाईट विवेत्या. सॉरी. गुड नाईट. येतो. गुड नाईट म्हणजे झोपा आता. मला माहितीये. हो गुड नाईट. चळला मेला त्या मालकाचे. किडे पडतील त्याला. तळतळाट होईल बघ त्याचा. माझ्या पोराला एवढा त्रास दिला त्याने. एक खास सुखाचा मिळणार नाही बघ त्याला. देव आहे ना, देव बघून घेईल. असं वागू नये गरीबाशी. सांगते बघ त्याचं काही चांगलं होणार नाही. कला शांत हो. उगाच असं शिव्याशाप देऊ नये कुणाला. आणि त्याने माझ्या पोराला एवढे शिव्याशाप दिले त्याचं काय? नालायक माणूस कुठला. त्याच त्याच्यापाशी. बरं आता तू सोडलीस ना त्याची नोकरी. हो आई. बरं झालं सोडलीस ते. जिथे आपल्याला रिस्पेक्ट नाही ना तिथे नोकरी करायची काहीच गरज नाही आपल्याला. खरंय बाबा.
आता नाही करणार वेटरची नोकरी. नकोच करूस, तुला दुसरी एखादी चांगली नोकरी नक्की मिळेल. बाबा मी आता नोकरी नाही करायची असं ठरवलं. मग काय करणार आहेस? मला स्वतःचा बिझनेस करायचा. बिझनेस? हो. अरे नको बाबा, त्या बिझनेस बिझनेसच्या कशाला फंदात पडायचं? जमणार आहे का आपल्याला ते? त्यापेक्षा नोकरीच बरी. आई ऐकून घे ना, मला नोकरी नाही करायची अगं. बाबा मी पक्क ठरवलंय मला बिझनेस करायचा आहे. कसला बिझनेस? बाबा मला ना, मला स्वतःचं स्नॅक सेंटर सुरू करायचंय. भांडवल कुठून आणणार आहेस? ते आहे माझ्याकडे. म्हणजे? म्हणजे माझा एक मित्र आहे बाबा, तो देणार आहे मला भांडवल. कोण मित्र? बाबा प्लीज विश्वास ठेवा ना. ठेवला. बाबा कसं आहे, मी आता रेस्टॉरंट मध्ये काम करत होतो ना, तर मला या धंद्याची गणितं कळली आहेत. बाबा मला जमेल खरंच. हे बघ, त्यातलं आम्हाला काहीच कळत नाही. हो, त्यापेक्षा जावई बापूंची मदत घेतो. मदत नको, मदत नको. पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करू नका. सल्ला मात्र जरूर घे. हो बाबा नक्कीच. म्हणजे तसं बोललोय त्यांच्याशी आधी. उद्याच भेटतो त्यांना. भेट. झाली तयारी? हो झाली. निघालीस? हो मी ठरते. तुला उशीर नाही ना झालेला? नाही नाही आहेत ना, 15-20 मिनिटं आहेत. तेच कारण कस झालं होत की काही काम आहे का तुमचं माझ्याकडे? होत. म्हणजे ना महत्वाचं काहीतरी सांगायचं होत. 10 वेळा म्हटलंही होत मनातल्या मनात, पण नाही आठवते. शिकवणी शिकवणी, इंग्रजीच्या शिकवणीचं काय? अगं तुला माहितीये हिंदू वाहिनींनी शिकवणी सुरू पण केली, आणि मला तर हिंदू वाहिनी करतील ना, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट अभ्यास जास्त करावा लागणार आहे. का? काय काय बुद्धू, मी विसरते ना सगळं. लक्षात कुठे राहतं माझ्या? छोटी आई तुम्ही तुम्ही प्लीज माझं ऐकाल. अगं तू गुरु आहेस माझी, तू जे सांगशील ना तो शब्द प्रमाण मी सगळं ऐकेन तुझं. नकारात्मक विचार नाही करायचा. हा ग, नकारात्मक विचार नाही करायचे, पण म्हणजे काय करायचं? म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचा. हे सुद्धा नाहीच कळलंय मला. पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे काय करायचं? बरं ऐका. हा म्हणजे बघा, आपण असं मान्य करूया की तुम्ही थोड्याशा, मी थोड्याशा म्हणते, थोड्याशा विसराळू आहात. मी खूप मोठी विसराळू आहे. श्रीचा वाढदिवस लक्षात राहतो की नाही आपल्या? किंवा बघा, श्रीच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला असे वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतात का? म्हणजे हातावर लिहून ठेवलं, चिठ्ठ्याच बनवल्या? नाही नाही, श्रीच्या बाबतीतली सगळी 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 माहिती असते मला, आणि सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित लक्षात ठेवते. उलट ना मलाच कधी कधी आश्चर्य वाटत हे सगळं कसं माझ्या बरोबर लक्षात राहत. एक्झॅक्टली, म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत त्या गोष्टी तुमचा मेंदू लक्षात ठेवतो. हो ग, आणि श्री माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. बरोबर. मग आता सगळ्यात आधी काय करायचं? काय सगळ्यात आधी आपल्यासाठी महत्वाचं काय हे ठरवायचं आणि लक्षात ठेवायचं. बघा, सगळ्यात आधी आपल्यासाठी महत्वाचं काय ते ठरवायचं आणि लक्षात ठेवायचं. ओके, मी नक्की प्रयत्न करेन. ओके एक मिनिट. हे काय? हा चमचा उचलायचा प्रयत्न कर.
प्रयत्न करायचा आहे, उचलायचा नाहीये. असा हात नाही लावायचा म्हणजे? हात कसा लावणार? समज असं मी तुझ्या हाताला असं खालून हात मारला आणि असा पकडला तर? हात लागला. इंदुबाईनी आल्या इकडे असं असं करत नाही, एकदम धक्का लागून पडला आणि मी असा पकडला तर? तरी हात लागलाच ना. हुंकन तर काही तो पडणारच नाही ना खाली. हसतेस काय? उचलू दे ना आता, प्रयत्न कशाला करायला हवा? तेच तर मीही म्हणते. म्हणजे आपण एखादी गोष्ट करतो किंवा ती करत नाही, प्रयत्न वगैरे असं काहीच नसत. पण जान्हवी, तू आता चमचा जसा हातावर धरला होतास ना, तितकं सरळ आणि सोपं आयुष्य आपल्याला देत नाही ना ग सगळं काही. वहिनी ते द्या ना. काय? ते चांगल्या कामासाठी जाताना देतात ना ते, असं हात मिळून शुभेच्छा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. हा ऑल द बेस्ट. हा ऑल द बेस्ट. कशासाठी, कुठे निघालीस? मी शिकवणीला चालली आहे. अगं पण श्रीता गेलो ऑफिसला. शिक्षक बदलला मी. का? श्रीला खूप काम असतं ना, त्याला वेळ नसतो. आई शिकवणार आहेत मला ही शरयू, नाहीतर पटापट माझ्या पुढे शिकून मोकळी होईल. तिच्या आधी मी सगळं शिकणार आहे. बहिणी आमची स्पर्धा आहे इंग्रजी बोलण्याची. अगं इंदू, घरातल्या घरात कसली ग स्पर्धा? वहिनी घरातल्या घरात असली म्हणून काय झालं, स्पर्धा एकदम जोरदार आहे. या शरयूला ना मी चांगली अद्दल घडवणार आहे. जे मी शिकायला जाते तेच ती शिकायला बघते. इंदू काय हे लहान मुलांसारखं? आणि ती लहान मुलांसारखं करते ते चालतं वहिनी तुम्हाला? काहीही कर आता. वहिनी मला आशीर्वाद द्या, ही स्पर्धा मी जिंकलीच पाहिजे. जिंकशील. चला मी निघते, मला आता शिकवणीला जायचंय. सकाळी एक तास, संध्याकाळी एक तास. वहिनी मी शिकले ना की तुम्हाला पण शिकवे ना? नको नको, माझं चाललंय ते बरं चाललंय. अहो शिका ना, आपण त्या मॉलवाल्या मुलींसमोर जाऊन फाडफाड इंग्रजी बोलूया. नाही आपण जाऊया, पण तू बोल, मी गंमत बघेन. या चला चला, उशीर होतो बाबा. हिंदू म्हणजे कमाल आहे बाबा. तू प्लीज इंदू वहिनींना सांगू नकोस, पण ना मला अशी खरंच आतून भीती वाटतेय की मला बहुतेक नाही जमणार ही स्पर्धा वगैरे. छोटी आई अहो, स्पर्धा वगैरे महत्वाची नाहीये. आहे स्पर्धा महत्वाची आहे. बघितलंस ना त्या दिवशी इंदुबाईंनी कशा बोलल्या मला? ऑल राईट ओके करून निघून गेल्या माझ्या समोरून. ऑल राईट ओके, लक्षात आहे? हो. स्पर्धा महत्वाची आहे. आहे की नाही? आहे की नाही? पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे ठरवणं. म्हणजे तुम्ही ठरवलं ना की मार्ग असे सोपे होत जातील. हा जानू, मी आता ठरवलंय, मी आता ठरवलंय की सगळं लक्षात ठेवायचं. पण समज असं मी ठरवलं तर ते मला जमणार कस? आता पुढचंच वाक्य जमणार कस हे कशाला? ठरवलं आता ते तडीस नेण्यासाठी आपल्याला उपाय करावे लागतील. हा म्हणजे सुरुवातीला आपल्याला काहीतरी पर्याय शोधावा लागेल, पण हळूहळू आपल्या लक्षातही राहायला लागेल. हो की नाही? म्हणजे बघा छोटी आई, आता सगळ्यात आधी आपल्यासाठी महत्वाचं काय हे आपण ठरवायचंय. हा चालेल, यापुढे ना तू सांगशील तसंच्या तसं करेन मी. दॅट्स द स्पिरिट. हा बरं चला, मी निघू का आता, खूप उशीर होतोय. हा एक मिनिट, मला एकदम सॉलिड आयडिया सुचली. ऑफिसमध्ये फोन कर आणि तुझ्या सरांना सांग मला यायला उशीर होणार आहे, कारण मला छोटी आईची शिकवणी आहे. माझ्याकडे पण एक आयडिया आहे. मी ऑफिसला जाते आणि मग सरांना सांगते की मला आज लवकर जाऊ द्या, कारण मला छोट्या आईची शिकवणी घ्यायची आहे. बरं चला निघू आता. पण नक्की लवकर येशील? हो नक्की. ओके चला येते. आणि एक, आपल्याला इंग्रजी आलंच पाहिजे, आणि फक्त स्पर्धेपुरता नाही. आणि आपण ठरवलं ना की आपण जगही जिंकू शकतो. अय्या अय्या, माझ्या लक्षात राहिलं तू आता 2 मिनिटांपूर्वी म्हणाली होतीस की नाही, पण मी लक्षात ठेवलं ना, कारण माझ्यासाठी महत्वाचं होतं. दॅट्स द स्पिरिट. बरं छोटी आई चला, आता मी निघते, खूप उशीर झालाय, बाय बाय. अगं डब्बा. अरे हो विसरलेच. पण मी नाही विसरणार, कारण तू वेळेवर जेवण हे सुद्धा माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. थँक्यू छोटी आई. चला बाय बाय. फक्त मॉल मधल्या मुलींशी बोलण्यासाठी आणि शरयूला हरवण्यासाठी भाषा शिकू नकोस. भाषा ही कम्युनिकेशन साठी असते.
त्याची आपली एक ब्युटी असते, स्टाईल असते, ती समजून घे. सोप्या भाषेत सांगा ना, अवघड इंग्रजी आहे. भाषा अवगत झाली की सगळं सोपं होईल. हा, भाषा अवगत झाली की सगळं सोपं होईल आई. पण मला जमेल ना हो. नाही काय, आता वय निघून गेलं ना हो शिकण्याचं. तेव्हाच आई वडिलांनी इंग्रजी शाळेत घातलं असतं ना तर बरं झालं असतं. जे होऊन गेलंय त्यावर कशाला बोलायचं? आता आपल्याला करायचंय त्यावर बोलू. आई, माझी अगदी अबकडपासून तयारी आहे. हा, मला कल्पना आहे त्याची. एबीसीडी येते मला, तसे काही शब्द पण माहिती आहेत, पण वाक्य तयार करता येत नाही. म्हणजे ना, मनातल्या मनात विचार न करता असं वाक्य तयार झालं पाहिजे. तसं मी विचार न करता बरंच काही बोलते. इंग्रजीत विचार न करता वाक्य तयार करता आलं ना, मग झालं. बस एबीसीडी म्हणून दाखव. नको. तुला या भाषेतली स्वर आणि व्यंजन माहित आहेत? स्वर माहिती आहेत. सांग बर. सा रे ग म प ध नी सा. दू. सो मिस्टर वेद पाठक, काय वाटतंय तुम्हाला? सर, त्यांना आपल्याशी टायप हवाय, पण आपल्याला कुणाशी टायप करायची गरज नाही. हो, पण त्यांची परदेशामध्ये खूप मोठी एस्टॅब्लिशमेंट आहे, आपल्याला फायदाच होईल त्याचा. सर, त्यांनी जो ड्राफ्ट पाठवलाय तो आपल्या हिताचा नाहीये. ओ, पण हा काही फायनल ड्राफ्ट नाहीये कॉन्ट्रॅक्टचा. हो सर, पण मला वाटतं आपण पुनर्विचार करावा. हा नाही, ठीक आहे. आणि एनिवे मी काय लगेच उद्या सकाळी उठून त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट वरती सह्या करायला जाणार नाहीये. बट आय थिंक इट्स अ गुड प्रपोजल, आपण विचार करायला हवा. नक्कीच सर. बरं, तुम्ही असं करा, आपल्याकडनं एक ड्राफ्ट बनवा, तो मी बघतो आणि मग आपण काय ते ठरवू. मी आठवड्याभरात ड्राफ्ट तयार करतो ना, आपल्याला दाखवतो. एक्सलंट, ठीक आहे सर. साहेब, चहा. थँक्यू. काय झालं साहेब, कसला विचार करताय? अरे काय नाही, कामाचाच विचार झालाय. अरे हो, मी अकाउंट मध्ये सांगून ठेवलंय की तुझे कुठलेही पैसे कापायचे नाहीये, तेव्हा आता प्लीज ते लक्षात ठेव. साहेब, असं का करताय साहेब? नाही म्हणजे भागीरथी मॅडमनी सांगितलंय तर राहू द्या ना. नंदन, अरे जे तू पैसे घेतलेलेच नाहीस ते मी कापणार कुठून? ठीक आहे, आता हे पैसे अकाउंट मध्ये भर आणि त्यांना भागीरथी मॅडमना फोन करायला सांग आणि सांगायला सांग की नंदननी पैसे जमा केलेले आहे. पण साहेब, हे कसले पैसे? अरे हे तेच पैसे ज्या अकाउंट मधून आपण काढले होते. आता हे पैसे तू तुझ्या अकाउंट मधून वळते कर, म्हणजे तू न घेतलेल्या पैशाचा हिशोब क्लिअर होईल. साहेब पण. नंदन, सांगतोय ते ऐक प्लीज, अकाउंट मध्ये पैसे भर, पुढे काय करायचं ते मी बघतो. ठीक आहे. आता सांग, आज काय शिकलीस? आई, मी इंग्रजी मध्ये इन शिकले. इन इन म्हणजे? तुम्हीच लिहून दिले बघा, आय एन इन. इन असं मी काही शिकवलेलं नाहीये तुला. आई, तुम्हीच लिहून दिलं मला आय एन. आई जी बघा कुठे जाऊन बसला. आय एन जी कसा आणि कुठे वापरायचं ते शिकवलं. मग आता त्याचा उपयोग करून दाखव. वहीत पाहून नाही, आठवण सांग. हा,
एखादी गोष्ट चालू असेल तर आय एन जी वापरायचा. असं शिकवलंय मी तुला. माझ्या लक्षात राहत ना म्हणून तसं ठेवलंय लक्षात. सोप्प असत ना आई. तर आय एन जी चा प्रयोग करून एखादं वाक्य सांग. महित पाहून नाही. हा रन रन म्हणजे पळणे. आय एम रनिंग. हा मी पळते बरोबर किंवा पळतोय. बाई आई इंग्रजी मध्ये स्त्री पुरुष वेगवेगळं नसतं इंदू. बघा ना कसे ते इंग्रज साधी गोष्ट कळत नाही त्यांना इंदू. आय एन जी प्रत्यय लावून दाखवणार आहेस. दाखवलं ना आता आय एम रनिंग म्हणून. ते मी सांगितलेलं. आता तुझा वेगळा शब्द सांग. वहीत पाहून नाही. तुला आठवतोय तो सोप्पा आहे तो सांग. हा येतोय येतोय. एक शब्द येतोय मला. फन म्हणजे आय एम फनिंग. फन म्हणजे मज्जा. फनिंग म्हणजे मला मज्जा येते. आय एम फनिंग बरोबर ना आई. आई तुम्ही काळजी करू नका. मी त्या मॉलवालीशी असं इंग्रजी बोलीन आणि असं थाड थाड चालीन. नॉट वरिंग यू इंदू. आई तुमचा फोन वाजिंग तुम्ही उचलिंग इंदू. हॅलो. हां बोलतीये. नमस्कार. मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? दागिन्यांची सगळी बिलं पे झाली आहेत ना? मग कसा काय फोन केला? हो आम्हाला ज्या डिझाईनचे दागिने देतात तशी डिझाईन तुम्ही इतर कोणाला देत नाही मला माहित आहे. हो तिसऱ्या चंद्रहाराचं सुद्धा बिल पे केलंय ना? काय कोण आले चंद्रहार घेऊन मोडायला? रोहन सहस्रबुद्धे. अच्छा नातसुनेचा भाऊ.